स्वागत आहे माझ्या टेक्निकल ज्ञान या यूट्यूब चॅनल वरती। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आरबीआयने डेबिट क्रेडिट कार्डचा वापर करून होणाऱ्या व्यवहारांसाठी नवीन नियम बँकांना लागू केला आहे। सर्व बँका या ई मँडेट आणि स्टँडिंग इन्स्ट्रक्शननुसार ग्राहकांना ॲटो डेबिट ही सुविधा पुरवत असतात। सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन पेमेंटचा वापर केला जातो। या नवीन नियमानुसार ॲटो पेमेंट ॲटो डेबिट चा वापर करून होणाऱ्या व्यवहारांवरती निर्बंध येऊ शकतात। सामान्यतः काही ठराविक रकमेचे व्यवहार हे वारंवार होत असतात, जसे की नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, डिझनी प्लस, हॉटस्टार इत्यादी चॅनल्सचे सबस्क्रिप्शन, ठराविक रकमेचे हप्ते, EMI, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीसाठी असलेले SIP चे हप्ते, बँकांमधील रिकरिंग डिपॉझिट, क्रेडिट कार्डचे बिल इत्यादी असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार ई मँडेटनुसार ॲटो डेबिट पद्धतीने होतात। ॲटो डेबिट म्हणजे ग्राहकाची एकदा परवानगी घेतल्यावर ठराविक रक्कम वारंवार बँकेमधून कट होऊन व्यवहार पूर्ण होतात। असे व्यवहार पूर्ण करण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ई वॉलेट्स, UPI, PII म्हणजेच प्रीपेड पेमेंट, तसेच पेमेंट मोबाईल ॲप यांचा वापर होतो। रिझर्व्ह बँक यांच्या ई मँडेटमधील या नवीन नियमानुसार बँकांना AFA प्रणाली निर्माण करावी लागेल। AFA म्हणजे ॲडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन, याचा अर्थ व्यवहाराचे प्रमाणीकरण करणारी अतिरिक्त घटक प्रणाली। यानुसार रुपये 5,000 खालील रकमेचे ॲटो डेबिट करताना दरवेळेस बँक आपल्याला SMS अथवा ईमेलमार्फत किमान 24 तास अगोदर नोटिफिकेशन पाठवेल व आपल्याला हा व्यवहार पूर्ण अथवा रद्द करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल। सदर AFA प्रणाली विकसित करण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 ही बँकांसाठी अंतिम मुदत होती। ज्या बँकांकडून याची पूर्तता झाली नाही, तसेच ज्या बँक ग्राहकांनी AFA प्रणाली अंतर्गत माहिती भरली नाही, अशा त्या सर्व बँक ग्राहकांचे ॲटो डेबिट व्यवहार दिनांक 1 ऑक्टोबर 2021 पासून बंद होतील। याचा विपरीत परिणाम बँक ग्राहकांवरती होऊ शकतो, जसे की सबस्क्रिप्शन योग्य वेळेत न झाल्याने आपण घेतलेली सर्व्हिस अचानक बंद पडणे, कर्जाचे हप्ते योग्य वेळेत न भरले गेल्यामुळे दंड आकारला जाणे, तसेच सिबिल खराब होणे, विमा अथवा हेल्थ पॉलिसीचा हप्ता योग्य वेळेत न भरले गेल्याने पॉलिसीमध्ये खंड पडणे किंवा दंड आकारला जाणे, तसेच क्रेडिट कार्डचे बिल योग्य वेळेत भरले न गेल्यामुळे दंड आकारला जाणे, अशा वेगवेगळ्या अडचणी येऊ शकतात। त्यामुळे सर्व बँक ग्राहकांनी ॲटो डेबिट होण्याची वाट न पाहता स्वतःहून सर्व व्यवहार वेळेत पूर्ण होतील याची काळजी घ्यावी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सर्वात महत्त्वाचे सबस्क्राइब करायला विसरू नका।